जुने शहरातील हरिहरपेठ भागात आज सायंकाळपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. आज झालेल्या पावसाने या भागातील एक मोठे झाड कोसळून त्याने मुख्य विद्युत तार तुटल्याची माहिती समोर आली आहे. शीतलामाता मंदिर परिसरातील एक मोठे झाड कोसळल्याने हरिहरपेठ भागातील विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याची माहिती आहे. दरम्यान पावसाच्या पाण्याने आज येथील सुभाभूळचे मोठे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने या झाडाखाली कोणी नव्हते, त्यामुळे कुणाला दुखापत झाली नाही, पण विद्युत तारांवर हे झाड कोसळल्याने विद्युत तारा तुटल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महावितरण कंपनीच्या लोकांना याविषयी अवगत करण्यात आले असून महापालिकेच्या अग्निशमन विभागाला देखील याविषयी माहिती देण्यात आली आहे. हे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले असून या भागातील संपूर्ण विद्युत पुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद केला आहे. हरिहरपेठ भागातील विद्युत तारा जोडण्याचे काम पूर्ण झाल्यावर या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत होणार आहे. तोपर्यंत वीज पुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दुपारी हे झाड कोसळले आहे. विश्वासाच्या सोनेरी दुनियेत आपले स्वागत आहे. ही विश्वासाची सोनेरी दुनिया आहे, SS खरोटे सुवर्णकारांची, जिथे प्रत्येक दागिना आणि सोनेरी शृंगार आहे स्वनिर्मित, जिथे दागिना बनतो नवनिर्मितीच्या सचोटीने आणि स्वर्ण तराशले जातात शुद्धतेच्या कसोटीने. जिथे आहे प्रत्येक दागिन्यांची हमी हॉलमार्कच्या अधिकृत योग्यतेसह, जिथे आहे 25 वर्षांचा विश्वास आणि अतूट नात्याची कुंपण विविधतेसह. आपल्या सेवेत सदैव तत्पर पारदर्शी व्यवहार हाच आमचा मानस. SS खरोटे सुवर्णकार, गांधी चौक, अकोला.